शिक्षण घेण्यासाठी या मुलींना जीव मुठीत धरून नदी पार करावी लागतीये. शासन म्हणतं बेटी बचाओ बेटी पढाओ, पण या पाण्यात नाव बुडाल्यास याला जबाबदार कोण? अजून असे कित्येक दिवस चालणार पाण्यातून प्रवास. आमदार खासदार नेमके आपल्या मतदारसंघात काय काम करतायत? लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतायत का? असा सवाल शालेय विद्यार्थी करतायत. पाहुयात ही सविस्तर बातमी. शिक्षण घेण्यासाठी या मुलींना आपला जीव मुठीत धरून नदी पार करावी लागत आहे, तर शासन एकीकडे म्हणते बेटी बचाओ बेटी पढाओ, मात्र या पाण्यात नाव बुडाल्यास याला जबाबदार कोण? अजून असे किती दिवस चालणार पाण्यातून प्रवास? आमदार खासदार नेमके आपल्या मतदारसंघात काय करत आहे? लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष का करत आहे? असे सवाल शालेय विद्यार्थी करत आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी येथील 5वी ते 12वी शिक्षण घेण्यासाठी अनेक मुलांना आणि मुलींना शाळेत जाण्यासाठी विदर्भ म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सातारी येथे शिक्षणासाठी जावे लागते, परंतु जाण्यासाठी रस्ता नाही, नदी पार करून जावे लागते, तेही जीव मुठीत धरून. कारण नदीला पूर आला की त्या पुरामुळे या मुला मुलींच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नदीवर जर पूल बांधण्यात आला तर जवळपास 30 ते 40 गावांचा शाळेला आणि गावकऱ्यांना विदर्भात जाण्यासाठी मार्ग सुटेल, असे दिघी विरसणी टेंभुर्णी वाघी अशा अनेक गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 25 वर्ष पासून मागणी असून याकडे लोकप्रतिनिधींकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पूल बांधण्यात आला तर जवळपास सर्वच गावातील नागरिकांचा फायदा होईल. पैनगंगा नदीवर चातारी मार्गावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात अडचण येणार नाही असे पालक आणि नागरिकांमधून बोलले जात आहे. या भागाचे आमदार नागेश पाटील अष्टीकर, खासदार हेमंत पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शाळकरी विद्यार्थ्यांकडून होत आहे. गेल्या महिन्यात आमची 15 दिवस पाणी पडल्यामुळे 15 दिवस आमची शाळा बुडली, त्यामुळे आम्ही खूप मागे आहोत. आमचा अभ्यासक्रम बुडाला तरी सर्व सगळ्यांनी आम्हाला मदत करावी व येथे पूल बांधून द्यावा ही माझी विनंती. मी दिघी येथील विश्वासराव नारायणराव वानखेडे बोलतो, एक दिघीचा नागरिक. गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी आम्ही पैनगंगा नदीच्या तीरावर असतो. बऱ्याच दिवसापासून आमच्यातल्या जवळपास 30 ते 40 मुली आणि 20 ते 22 मुलं या ठिकाणी शिक्षणासाठी चातारी या गावी जात असतात, पण पैनगंगेला भरपूर पाणी आल्यानंतर या ठिकाणी आमच्या मुली 4-4 दिवस 5-5 दिवस या ठिकाणी शाळेपासून वंचित राहत असतात, कारण जाण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना कोणताही मार्ग नाही. पैनगंगा नदीपर्यंत या ठिकाणी आमचा टायर रोड गेलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याची सीमा या ठिकाणी आहे, त्या सीमेला जोडण्याचा मधला जर आम्हाला जाण्यासाठी या ठिकाणी आम्ही शासन दरबारी बरेच आमचे पूर्वजांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केली होती, त्या मागणीला कणीही कोणत्याही नेत्यांनी किंवा कोणत्याही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्हाला दाद दिली नाही, तरी पण आम्ही या ठिकाणी शासन दरबारी आता मागणी करत आहोत. कारण शासनाने या ठिकाणी मुलीला शिक्षण हे सक्तीचं केलेलं आहे आणि आमच्या दिघी गावातल्या मुली शिक्षणापासून या ठिकाणी या नदीचा मार्ग नसल्यामुळं शिक्षणापासून या ठिकाणी वंचित राहणार आहेत, कारण त्यांना शिक्षण सोडून देण्याची पाळी या ठिकाणी आलेली आहे. कारण ज्या ठिकाणी जाण्यासाठी मार्गच नाही त्या ठिकाणी त्यांनी जावं कसं? दुसरी गोष्ट, हिमायतनगर तालुक्याला जे जाण्याची आमच्या या ठिकाणी गोरगरीब लोक आमच्या दिघीमध्ये राहत असतात, शेतकरी वर्ग सगळा आहे, आणि तालुक्याच्या ठिकाणी ठेवणं हे सगळ्याला पडतं म्हणजे परवडण्यासारखं नाही, आणि त्या ठिकाणी शिक्षण खोली भाडं आणि सगळ्या खर्च झेपावण्याची शेतकऱ्यामध्ये या ठिकाणी कुवत नाही. पहिल्याच नापिकीनं शेतकरी त्रस्त झालेला आहे, आणि दुसरी गोष्ट शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी मुलीला ठेवणं हे सर्वसाधारण शेतकऱ्याने होणार नाही. त्यासाठी आमची एक एकमेव मागणी आहे, जवळच आमच्या विदर्भाला 12वी म्हणजे कॉलेजपर्यंत या ठिकाणी शाळा आहे, आमच्या 1वी ते 12वीपर्यंत मुली सातारीला अवघ्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचू शकतात. फक्त आम्हाला 4 महिने या ठिकाणी भरपूर म्हणजे पावसाळ्याची अडचण आहे, जाण्यायेण्यासाठी कोणताही मार्ग नाही. आता पुराणिक काळातला एक रुख आहे, समजा लाकडाचा रुख, त्या लाकडाच्या रुखाहून जाणं आणि त्या रुखावर बसणं म्हणजे मुलीला जीव आपला मुठीत धरून या ठिकाणी बसावं लागते, कारण पहिलं तिरी जातो की नाही हे त्यांना पहिली शंका असते की आपण बसते वेळेस मध्यातच काय थांबतो की काय अशी शंका असते. हे शासनानं आम्हाला या ठिकाणी
आमची दखल घेऊन या मुलीच्या शिक्षणासाठी आणि जाण्यायेण्याच्या मार्गासाठी आम्हाला एक पूल द्यावा अशी सर्व गावकरी मंडळीची या ठिकाणी मागणी आहे. प्रतिनिधी रियाज सय्यद, न्यूज टुडे 24, बिलोली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.